हाय हॅलो मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहूया महाराष्ट्र राज्याच्या लाल परी बसेस, नवीन बसेस काढलेल्या आहेत. मी गावाला जात असताना मला रोडवर दिसल्या म्हणून मी हे ब्लॉग करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही लाल परीतून प्रवास केला असला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही लाल परी मध्ये बसलेला काय नाही. मी तर बसलेलो आहे. तर आता नवीन लुक मध्ये लाल परी बसेस काढलेले आहेत. ते आता मला सांगितले की कोल्हापूरला जात आहे इचलकरंजीला, त्या महाराष्ट्रामध्ये. तर चला पाहूया नवीन लुक लाल परीचा. तर या लाल परीची संपूर्ण माहिती आम्ही जाणून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता या लाल परीचा रंग लाल आहे. अतिशय सुंदर अशी ही लाल परी दिसत आहे नवीन लुकमध्ये. आपल्या बेळगावमध्ये ही तयार झालेली आहे. तर या लाल परीचा दरवाजा ऑटोमॅटिक स्लायडिंगने उघडतो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं बसचं सेटिंग पण आहे. सीट्स अत्यंत फार मस्त आहेत. तुम्ही पाहू शकता पाठीमाड इमर्जन्सी दरवाजा आहे. अतिशय सुंदराच्या सीट्स आहेत, आरामदायी. आणि सर्व सीट्सच्या पाहू शकता लाल रंग मध्ये अनेक गाडी थांबलेली आहे. पुढे डिजिटल बोर्ड लावलेला आहे प्रवाशांना कुठं जायचं आहे, ती कुठली बस आहे ते कळण्यासाठी पाठीमाड पुढं. तर पाहू शकता अतिशय सुंदर अशा सीट्स आहेत. त्यामध्ये प्रवाशांसाठी फोन चार्जिंगसाठी सुविधा करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी बसेस. या बसेस कोल्हापूरला जायले असं सांगण्यात आलेले आहेत. अंदाजे 15 ते 20 गाड्या गेलेल्या आहेत. तर ड्रायव्हरशी जरा बोलताना त्यांनी कोल्हापूरला जायले असे सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा लाल पऱ्या. कुठं MG म्हणजेच आपल्या बेळगावतील कंपनी आहे MG आल्मा. मस्तच त्याने तयार केलेली आहे बस. तर मित्रांनो, कशी वाटली लाल परी हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.